अकोले तालुक्यामधील कोंभाळणे येथील जळीतकांडामध्ये आदिवासींची घरं जळूनखाक झाली होती या सर्वांना आधार देण्यासाठी देवदूत म्हणून धावून येणारे बिरगाव येथील एक सामाजिक वेदनांची जाणीव असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वागचोरे यांनी त्या कुटुंबाला अवघ्या पाचच दिवसांमध्ये नवीन घरं बांधून दिली आहेत आणि त्यांच्या जीवनात नवीन पालवी फुटली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या आदिवासी बांधवांनी घरावर गुढी उभारत घरामध्ये प्रवेश केला काही दिवसांपूर्वी ठाकर समाजाच्या सखुबाई पथवे युवराज गावंडे शिवाजी पथवे आदींसह चार कुटुंबाची घरं एका व्यक्तीनं पेटून दिल्यामुळे या कुटुंबाची मोठी हानी झाली होती असलेल्या कपड्यांवर त्यांना बाहेर पडावं लागलं होतं शेळ्या धान्य मोटरसायकल पैसे कपडे संसारोपेगी साहित्य याची संपूर्णपणे राखरांगोळी झाली होती आनंद दिघे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वागचौरे यांनी देखील भेट देऊन या कुटुंबाला घर आवश्यक आहे असं ओळखून माजी मंत्री मधुकर पिचडी यांच्याशी चर्चा करत तातडीनं या कुटुंबाला आठशे स्क्वेअर फूट शेड उभारून देण्याचा आराखडा ठरला पत्रे लोखंडी चॅनल फारशी खिडक्या आणि सोबतीला पंधरा कारागीर यांनी केवळ पाचच दिवसांमध्ये सुंदर असे शेड बांधले आणि पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घरामध्ये आदिवासी कुटुंबांनी प्रवेश करत उभारून आपल्या कुटुंबातील पंचवीस व्यक्तींना एका पंगतीला बसून पुरमपोळीचं सुग्रास जेवण माजी आमदार वैभव पिचड रावसाहेब वागचौरेत त्यांच्या पत्नी मुले मित्र यांनी वाढून पाडवा साजरा केला तर ज्या कारागिरांनी हे घर अवघ्या पाच दिवसांमध्ये बांधलं त्यांचा देखील सत्कार करून त्यांना माजी आमदार वैभव पिचडे यांनी शाबासकी दिली श्रीराम पन्हाळे यांनी संसारोपयोगी साहित्य दिलं याप्रसंगी मनसेचे दत्तनवले यांनी माजी मंत्री मधुकर पिचड आणि यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या आदिवासी कुटुंबातील सर्व सदस्य हे सर्व पाहून नावाक झाले त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडेनात मात्र डोळ्यातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या युवराज गावांडे यांनी आपली व्यथा व्यक्त करताना भाऊंनी साथ दिली ती आम्ही विसरू शकणार नाही असं सांगताना त्यांना आतून आलेला हुंदका आवरता आला नाही न्यूज वोटर सुभाष खरबस एसनाईन मीडिया अकोले